नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक संतोष बोर्डे आपलं बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। मित्रांनो, बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरनं कंटिन्यू रोज ज्या नवनवीन जाहिराती या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेच्या या पब्लिश होत असतात त्याच्याबद्दलचं पूर्ण डिटेल व्हिडिओ त्या परीक्षेबद्दलचा मुलांपर्यंत पोहोचवण्याचा बोर्डेज करिअर अकॅडमी हा कायम प्रयत्न करत असते। आणि आज मित्रांनो, ज्या व्हिडिओला घेऊन मी तुमच्यासमोर आलेलो आहे तो व्हिडिओ आपण जो करणार आहोत तो जळगाव जनता सहकारी बँक जे आहे याच्यामध्ये क्लेरिकल आणि ऑफिसर पदांची भरतीची जी जाहिरात आहे ही पब्लिश झालेली आहे त्याच्याबद्दलची माहिती मी पूर्ण या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे। मित्रांनो, बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला टेलिग्राम चॅनलला जर आपण पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर बोर्डेज करिअर अकॅडमीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज तुम्हाला ज्या ज्या परीक्षांच्या जाहिराती नोटिफिकेशन पब्लिश होतात त्याच्याबद्दलची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवेल। जास्तीत जास्त कॅन्डिडेट्सपर्यंत, उमेदवारांपर्यंत, वेगवेगळ्या परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। यूट्यूबची लिंक आणि टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। मित्रांनो, जळगाव जनता सहकारी बँक यामध्ये जे क्लेरिकल आणि ऑफिसर पदांची जी भरती होणार आहे त्याच्याबद्दलची माहिती मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। आधी मी थोडंसं मराठीत तुम्हाला त्याला एक्सप्लेन करतो, मग इंग्रजीतलं त्याचं जे नोटिफिकेशन आहे जे इथे मेन्शन केलेले नसेल ते तिथलं तिथे आपण त्याला डिस्कस करू। चला बघूया। जळगाव जनता आणि जनता सहकारी बँकेत मित्रांनो या दोन पदांची भरती होणार आहे। तर याच्यामध्ये पहिलं जे आहे ते आहे बँकिंग अधिकारी लिपिक श्रेणी, म्हणजे क्लरिकलची जी पोस्ट आहे लिपिक श्रेणी, बँकिंग अधिकारी लिपिक श्रेणी म्हणजे क्लरिकलची। शैक्षणिक पात्रता काय मित्रांनो, बघा प्रथम श्रेणीसह पदवीधर असणं आवश्यक आहे। प्रथम श्रेणी म्हणजे 60% आणि त्याहून अधिक किंवा समतुल्य ग्रेड तुमचा असणं आवश्यक आहे, ही शैक्षणिक पात्रता आहे। किंवा LLB म्हणजे लॉ मध्ये तुमची डिग्री असणं आवश्यक आहे, किंवा BE बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग किंवा PTECH 60% आणि त्यावरील किंवा समतुल्य ग्रेड असं तुमचं ते पर्सेंटेज असलं पाहिजे, ही शैक्षणिक पात्रता आहे मित्रांनो लिपिक श्रेणीसाठी, हा म्हणजे क्लरिकलसाठी। आणि दुसरं प्रोबेशनरी ऑफिसर याच्यासाठी जी आहे ती शैक्षणिक पात्रता प्रथम श्रेणीसह पदव्युत्तर पदवीधर म्हणजे PG आवश्यक आहे, 60% गुण आवश्यक आहे, त्यापेक्षा अधिक किंवा समतुल्य ग्रेड किंवा मागे क्लरिकलला ज्याप्रमाणे लॉ मध्ये असेल तुम्ही ग्रॅज्युएट तरी चालेल, BE BTECH 60% किंवा त्यापेक्षा अधिक प्रोबेशनरी ऑफिसरसाठी। वयोमर्यादा किती आहे मित्रांनो, वयोमर्यादा 21 ते 28 वर्ष ही वयाची मर्यादा आहे। एज रिलॅक्सेशन ॲज पर गव्हर्नमेंट नॉर्म्स प्रमाणे SC ST OBC जे नेहमी असतं त्याचप्रमाणे इथे पण आहे। बँकिंग अधिकारी म्हणजे इकडे काय म्हणतात त्याला क्लरिकल, क्लरिकलच्या पोस्टसाठी जे अर्जाचं शुल्क आहे फीस आहे, ॲप्लिकेशन जी फीस आहे ती 600 रुपये आहे। प्रोबेशनरी ऑफिसर प्रोबेशनरी अधिकारीसाठी 1300 रुपये फीस आहे। अर्ज कसा करायचा आहे, तर अर्ज हा ऑनलाईन करायचा आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख मित्रांनो 18 जानेवारी 2023 आहे। 18 जानेवारी 2023 ही त्याची लास्ट डेट आहे तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठी। आता काही महत्त्वाच्या काही सूचना मित्रांनो इथं आहेत, त्या सूचना मी तुम्हाला थोडक्यात इथे एक्सप्लेन करतो की जो आपल्याला जो ऑनलाईन अर्ज करायचा आहे तो त्या म्हणजे जसं की आधी आपण बघितल्याप्रमाणे 18 जानेवारी 2023 पर्यंतच करायचा आहे, त्यानंतर कुठलाही ऑनलाईन अर्ज स्वीकारला जाणार नाही, हे नीट समजून घ्या।
आणि ऑनलाइनच करायचा आहे, इतर कोणत्याही पद्धतीने पण तो एक्सेप्ट होणार नाही. त्यानंतर मित्रांनो, परीक्षा केंद्र उमेदवारांच्या म्हणण्यानुसार परीक्षा केंद्र बदलण्यात येणार नाही. परीक्षा केंद्रावर परीक्षेला जाण्यासाठी कोणत्याही प्रकारचा बँकेकडनं भत्ता दिला जाणार नाही, हे लक्षात घ्या. आणि इथे तुम्हाला ऑनलाईन, जेव्हा तुम्ही ऑनलाईन ऍप्लिकेशन करणार आहात, जे जे डॉक्युमेंट सांगितले आहेत, कोणते सांगितले आहेत ते मी थोड्या वेळाने सांगतो तुम्हाला, ते अपलोड करणं आवश्यक आहे. त्यानंतर बँकेचं जे परीक्षा केंद्र आहे ते बदलण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार हा बँकेने स्वतःकडे राखून ठेवलेला आहे, हे नीट समजून घ्या. त्यानंतर जर उमेदवाराला दोन्ही पदांसाठी अर्ज करायचा असेल तर त्याला दोन्ही पदासाठी एकच अर्ज करता येणार नाही, दोन्ही पदासाठी त्याला वेगवेगळा अर्ज करावा लागणार आहे. हे खूप महत्वाचं आहे, व्यवस्थित वाचून घ्यायचं. नोटिफिकेशन बोर्डेज करिअर अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलला हे नोटिफिकेशन आहे, तिथनं डाउनलोड करून वाचून घ्या आणि मगच ऑनलाईन ऍप्लिकेशन करा. की दोन्ही पदाला जर अप्लाय करायचं आहे तर वेगवेगळं अप्लाय करावं लागेल. त्यानंतर दोन्ही पदांसाठी परीक्षा ही लेखी पण असणार आहे आणि दोन्ही परीक्षेसाठी मुलाखत पण होणार आहे, म्हणजे क्लरिकल साठी पण मुलाखत होणार आणि ऑफिसर साठी पण मुलाखत होणार, दोन्हीसाठी लेखी आहे, दोन्हीसाठी मुलाखत होणार आहे. त्यानंतर मित्रांनो, याचं ऑफिशियल वेबसाईट आहे, इथे जाऊन तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन करायचं आहे. JJSBL.com ही ऑफिशियल वेबसाईट मित्रांनो त्याची आहे. आता ह्याच्यात ज्या गोष्टी मेन्शन केलेल्या नाही आहेत ते आपण पुढे तिकडे, आता पॅटर्न एक्झामचा कसा असणार आहे, सिलेबस काय असणार आहे, त्याच्याबद्दल आपण थोडी माहिती बघूया. बघा मित्रांनो, यस बघा, बघूया बघा. एलिजिबिलिटी क्रायटेरिया ऑलरेडी आपण त्याच्याबद्दल डिस्कस केलेला आहे. आता याच्यामध्ये फीस ऍप्लिकेशनची 600 रुपये आहे क्लरिकल साठी आणि ऑफिसर साठी 1300 रुपये आहे, तेही आपण बघितलेलं आहे. रिटर्न एक्झाम आणि इंटरव्ह्यू दोन्ही पोस्ट साठी होणार आहे. आता पॅटर्न काय असणार आहे त्याच्याबद्दल थोडे डिस्कस आपण करूया. पॅटर्न क्लरिकलचं जे पोस्ट आहे त्याच्यासाठी 3 सेक्शन आपल्या मित्रांनो, 5 सेक्शन आहे, 5 सब्जेक्ट आहेत. रिझनिंग 40 क्वेश्चन आहेत आणि 60 मार्क्स आहे. क्लरिकल हा क्लरिकल बद्दल बोलतोय. 40 प्रश्न आहेत आणि 40 मार्क आहेत. 35 मिनिट सेपरेट आहे, म्हणजे ज्या पद्धतीनं आयबीपीएस ची एक्झाम होते मेषची, त्याच पद्धतीनं मित्रांनो हे असणार आहे. तर रिझनिंग 40 प्रश्न, 40 मार्क, 35 मिनिट आहे. इंग्लिश 30 क्वेश्चन आहेत, 30 मार्क आहेत आणि 20 मिनिटं सेपरेट त्याला आहेत. जनरल अवेअरनेस विथ रेफरन्स टू बँकिंग अवेअरनेस, म्हणजे बँकिंगचे काही क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्ये, करंट अफेअरचे म्हणजे चालू घडामोडीवर आधारित प्रश्न आहेत, 30 क्वेश्चन आहेत, 30 मार्क आहेत, 20 मिनिटं सेपरेट आहे. कम्प्युटर नॉलेज 4th सेक्शन आहे, 40 क्वेश्चन, 20 मार्क, 20 मिनिट. न्यूमरिकल अबिलिटी म्हणजे कॉन्ट मॅथ्स 40 क्वेश्चन, 60 मार्क आणि 35 मिनिट. टोटल मार्क आहेत 200 सॉरी, आणि याला 130 मिनिटाचा वेळ मित्रांनो आहे. हे झाला पॅटर्न एक्झामचा क्लरिकल साठी. आता प्रोबेशनरी ऑफिसर साठी सुद्धा बघूया. इकडे बघा, प्रोबेशनरी ऑफिसर साठी रिझनिंग 1st सेक्शन आहे, 40 क्वेश्चन आहे, रिझनिंग म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी, 40 प्रश्न, 60 मार्क, 35 मिनिट. इंग्लिश लँग्वेज 30 प्रश्न, 30 मार्क, 20 मिनिट. जनरल अवेअरनेस ज्याच्यामध्ये करंट अफेअर्स आणि बँकिंग चे काही क्वेश्चन असणार आहे, 30 प्रश्न, 30 मार्क आणि 20 मिनिट. कम्प्युटर नॉलेज 40 प्रश्न, 20 मार्क, 20 मिनिट. आणि क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड QA मॅथ्स न्यूमरिकल अबिलिटी 40 प्रश्न, 60 मार्क, 35 मिनिट. टोटल 200 मार्क आहेत आणि 130 याला पण मिनिट आहे. ओके, त्यानंतर मित्रांनो याच्या आता हे तुमचं पॅटर्न व्यवस्थित लक्षात आलं असेल, जो खूप महत्वाचा आहे.
IBPS ची एग्जाम ची तयारी करणारे सगळे कैंडिडेट ला याला अप्लाई करायचं आहे. चला बघा आता याच्यामध्ये मात्र बरेच आहेत जे आपलं बँकेच्या IBPS च्या एग्जाम ला जे इंस्ट्रक्शन असतात सेम तसेच इंस्ट्रक्शन याच्यामध्ये आहे. भरपूर मोठे नोटिफिकेशन आहे याच्यामध्ये, तुम्हाला व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे मगच त्याला ऑनलाइन एप्लीकेशन मित्रांनो करायचं आहे. स्क्राइबर बद्दलचं पण इथे डिटेल दिलेला आहे नेहमीप्रमाणे. त्याच्यानंतर मित्रांनो यस बाकीचे जे कॅन्डिडेट अदर क्लॉजेस दिलेले आहेत हाऊ टू अप्लाय. तर अप्लाय करताना मित्रांनो तुम्हाला या जी जी लिंक आहे याच लिंकवरनं ऑनलाइन ऍप्लिकेशन करायचं आहे. ती लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मित्रांनो इथे तुम्हाला बघायला मिळेल. त्यानंतर मित्रांनो अतिशय महत्त्वाचं की तुम्हाला डॉक्युमेंट स्कॅन आणि अपलोड करायचे आहे जे जे सांगितलेले आहेत. ऍप्लिकेशन रजिस्ट्रेशन आणि पेमेंट ऑफ फीस ही महत्त्वाची आहे या सगळ्यासाठी. 28/12/2022 म्हणजे 28 याच्यापासनं डिसेंबर पासनं याच्या ऑनलाईन ऍप्लिकेशनला सुरुवात झालेली आहे आणि 18 जानेवारी 2023 पर्यंत तुम्ही याला ऑनलाईन ऍप्लिकेशन करू शकता. फोटोचं स्कॅन वगैरे काय त्याची साईज असणार आहे याच्याबद्दलची माहिती मित्रांनो याच्यामध्ये आहे. त्यानंतर ऍप्लिकेशन रजिस्ट्रेशन बाकी डिटेल फार जे महत्वाचं आहे तेच आपण कव्हर करूयात. गाईडलाईन्स आहेत डॉक्युमेंटच्या स्कॅन करण्याच्या व्यवस्थित वाचून घ्या. ठीक आहे मित्रांनो स्क्रायबर बद्दलची पण माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे. आता त्यानंतर अपलोड कसे करायचे डॉक्युमेंट तुम्हाला माहिती आहे म्हणून सांगण्याची काही गरज नाही. तर मित्रांनो या पद्धतीचं हे नोटिफिकेशन आहे जळगाव जनता सहकारी बँकेचं नोटिफिकेशन आणि ही अपॉर्च्युनिटी आहे गोल्डन अपॉर्च्युनिटी बँकांच्या परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी बाकीच्या सगळ्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी यांनी ही संधी बिलकुल तुम्हाला सोडायची नाही आहे. संधीचं सोनं करायचं आहे. बाकी काही अपडेट जर या परीक्षेच्या संदर्भात जर काही असतील तर नक्की तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरनं आम्ही करू. पुन्हा एकदा मित्रांनो सगळ्यांना आपल्याला रिक्वेस्ट आहे की जर आपण बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. चला थँक्यू धन्यवाद थांबूया. थँक्यू.